नमस्ते विद्यार्थिगळे, नाल्कने वर्ग विषय हिंदी। इवत्तिन दिन नावु अभ्यास ओंबत्तु ह्रस्व ईकि मात्राक अभ्यास ई अभ्यासवन्न नावु प्रारंभिसोण। हिंदिन अवधियल्लि अभ्यास एंटु ह्रस्व ईकि मात्रा अवु ओंबत्तु शब्दगळ शब्दगळ अर्थवन्न नोडिद्वि। ईग नावु अध्ययन माडतक्कंतह पाठ अभ्यास ह्रस्व ईकि मात्रक अभ्यास अभ्यास नौ ह्रस्व ह्रस्व ईकि मात्रक अभ्यास ह्रस्व ईकि मात्रा का अभ्यास कोट्टिरतक्कंतह शब्दगळिगे ऋस्व ई की मात्रवन्न हेगे हंचबेकु। ऋस्व ई अंद्रे समि अदु ऋस्व ई दोड्ड ई गे दीर्घ ई अंत। ई नावु माडतक्कंत अभ्यासद अक्षर ऋस्व ई की मात्र मात्र अनुसार शब्द। तो देखिए बच्चों, यहाँ अभ्यास नौ ह्रस्व ई की मात्रा का अभ्यास में तीन भाग होते हैं। तो यहाँ पे लिखा हुआ है इस किताब में, ठीक जगह पर ह्रस्व ई की मात्रा लगाइए और शब्द पूर्ण कीजिए। तो आपकी किताब में है तो देखिए, ये पुस्तक अद वाक्य एंत वाक्य कोट्टिरतक्कंतह शब्द खाली जगह ऐतल अली शब्द बरेदु पूर्ण माड्रि अंत। पूर्ण हेगु ह्रस्व ई की मात्रा हच्चु शब्द पूर्ण मे। यहाँ पे इस पाठ में तीन भाग जो है, जो पहले अक्षर पर, बीच वाले अक्षर पर और तीसरे जो है अंतिम अक्षर पर। तो यहाँ हमें इस पाठ में विस्तार करके शब्द लिखना है और फिर बाद में शब्द अर्थ। नावी मदलु ई मूरु भागगळल्लि पहले अक्षर पर, बीच वाले अक्षर पर और अंतिम अक्षर पर ई मूरु भागगळल्लि नावु एनु माडबेकु ह्रस्व ई की मात्रा हच्चि शब्दगळन्नु पूर्ण माडबेकु। अदु विस्तारवागि बरेदंतह शब्दगळिवे। हागाद्रे पहले अक्षर पर यहाँ जो देखिए, पहले जो भाग में है, पहले अक्षर पर विद्यार्थिगळे नावु पहले अक्षर पर बरत मे शब्द तीन। यहाँ जो है अक्षर प, तो इसे पहचान है इस अक्षर को, तो आप भी बता सकते हैं। तो इस अक्षर को हम क्या कहते हैं, प कहते हैं। प के बाद हमें ए लिखना है मात्रा। मात्रा कौन सा है, मात्रा ए है ई। यहाँ है ई की मात्रा और यहाँ ए अक्षर है न। यहाँ है प और ई की मात्रा और ए है न। तो पहले अक्षर प है तो बीच वाले ए अक्षर में ई की मात्रा ह्रस्व ई और तीसरे जो है न। तो शब्द ऐसे होते हैं ह्रस्व ई की मात्रा तीन। तो यहाँ ई की मात्रा आगे तो शब्द पूर्ण होते हैं पिन पिन पिन। नाम यूज करते वाला पिन अदु पिन इले नाउ प अक्षर बर्दी अदि ई की मात्रा अदि न। ह्रस्व ई की मात्रा वर्ग इत वंदन्न गमनदल्लि इट्कोळ्ळि। ह्रस्व ई की मात्रा अभ्यासवन्न माडबेकाद्रे मोदलु अक्षर बर्तद अदर इत्र चिन्ह बरतद आन मत अक्षर बरतदू कूड़ी बरदा शब्द बरी मदल ईकी मात्र बरत आमले अक्षर बरतने ना बिड़ बरदा मदल अक्षर बरत आन ईकी मात्र बरत आन अक्षर बरत आिश बरदा इतने बरत अरे मोदलने अक्षर नर बरतक ह्रस्व ईकि मात्र यू
शब्द तक आ शब्द मोदलने अक्षर बरद आदर ऋस्व ईकी मात्र बरी मोदल प अक्षर बरती शब्द ये कड़े शब्द ये अदर मोदल बरबू विस्तार बरदा अस्ट प आम ईकी मात्र न बरी आम पी अंत शब्द आते दूसरे जो शब्द है यहाँ दिन द ईकी मात्र और न दिन शब्द में
में बीच वाले अक्षर कौन सा है तो बताइए। तो बीच वाले अक्षर ए है वो। तो इस वो अक्षर को हमें क्या करना है, ई की मात्रा लगाना है। तो शब्द ऐसे होते हैं ऋस्व ई की मात्रा का सविता। सविता ये भी तो एक नाम है, तो हम यहाँ इस शब्द का अर्थ कन्नड़ में भी कहते हैं सविता। ನಾವು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಬಂದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಶಬ್ದ ಸವಿತಾ ಅಂತ ಆಗ್ತದ, ಇದರ ಅರ್ಥ ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿ ಬರ್ತದ ಸವಿತಾ ಅಂತ ಹೇಳಿ। ತೀಸರೆ ಜೋ ಶಬ್ದ ಹೇ ಕವಿತಾ, ಏನೇ ಪಹಲೆ ಅಕ್ಷರ ಕ ಔರ್ ದೂಸರೆ ಜೋ ಅಕ್ಷರ ಹೇ ವ, ಏನೇ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಔರ್ ಅಭಿ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಅಭಿ ತಾ। ತೋ ಬತಾಯೇ ಯಹಾಂ ಪೆ ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಕೌನ್ಸಾ ಹೇ, यहाँ बीच वाला अक्षर है वो। तो वो हमें क्या करना है, ऋस्व ई की मात्रा लगाना है। अंदरे ई वाले शब्द ಗಳಲ್ಲಿ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ वो ಇದೆ, वो ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು। ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದ ಇಲ್ಲಿ ಕವಿತಾ। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಕವಿತಾ ಅಂತಾನೆ ಬರ್ತದೆ। और यहाँ बीच वाले अक्षर पर नंबर चार का शब्द है ध्वनि, यही ध अक्षर और यही न अभि ऋस्व ई की मात्रा और क। तो बताइए यहाँ पे कौन सा बीच वाले अक्षर है, हमारे ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದು ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ನೀವು ಗುರುತಿಸ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ಯಾವುದಿದ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ನ ಇದೆ। ಹಾಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅಭ್ಯಾಸ ಯಾವ ಮಾಡೋದೆ ನಾವು ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು। ಹಾಗಾದ್ರೆ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದ, ಧ್ವನಿ। ಧ್ವನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಶ್ರೀಮಂತ, ಧ್ವನಿ ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಮಂತ। और नंबर पांच का शब्द ए है, ए है पहले अक्षर क और बीच वाले अक्षर में त अधि ऋस्व ई की मात्रा और न। तो शब्द होते हैं यहाँ कटी। अगर ये नडवी ना अक्षर यावो दु त अक्षर, अगर नम त के मारे मिली ई की मात्रा हचिदे ಹೌದಲ್ಲ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಟಿ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಶಬ್ದ ಆಯಿತು। ಹಾಗಾದ್ರೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಕಠಿಣ ಅಂದ್ರೆ ಕಷ್ಟ। ಬೀಚ್ ವಾಲೆ ಅಕ್ಷರ ಪರ್ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಿವಿ, ರ ಕ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚವಿ, ಇಲ್ಲಿ ವ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚವಿ, ಇದು ವ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚವಿ, ಇದು ನ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚವಿ, ಆಮೇಲೆ ಕಟ್ಟಿನ ಇಲ್ಲಿ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಿದೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸರಿತಾ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಸವಿತಾ ಕವಿತಾ ಧನಿಕ ಕಟ್ಟಿನ ನಡುವಿನ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿವೆ ನಾವು, ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪ, ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪ, ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ ಅಂದ್ರೆ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ, ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಲಗಾನಾ ಹೇ। ತು ಯಹಾಂ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪರ ಪಾಂಚ ಶಬ್ದ ಹೇ, ಕ ವ ಕವಿ, ರ ವ ರವಿ, ಛ ವ ಛಬಿ, ಮ ತ ಮತಿ, ಪ ತ ಪತಿ। ಈ ರೀತಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಕೊನೆ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಬೇಕು। ಹೆಂಗೆ ಹಚ್ಚೋದ ನಾವು ನೋಡೋಣ, ಅದರಿಗೆ ಯಾವುದು ಇದು ಕ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಅದ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಅಧಿ ಋಸ್ವ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟೇವೆ, ಅಧಿಕ ಇಲ್ಲಿ ವ ಬರ್ತೀವಿ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಕವಿ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಆದರೆ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದ, ಪೂರ್ಣ ಕವಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗ್ತದ। ಕವಿ ಅಂದ್ರೆ
ಪ್ರತಿಬಿಂಬ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ನಿಂತಾಗ ನಿಮ್ಮ ಬಿಂಬ ಬೀಳುತ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬೆಳಕು ಬೀಳುತ್ತದೆ ಆ ಬೆಳಕು ಏನಂತ ನಿಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಇಲ್ಲ ಅದು ಛವಿ ಕನ್ನಡದೊಳಗ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಅಂತಿಮ ಜೊತೆ ಪ ಈ ಕಿ ಮಾತ್ರ ಔರ್ ತ ಶಬ್ದ ಏನಾಗ್ತದೆ ಪತಿ ಪತಿ ಅಂದ್ರೆ ಪತಿ ಅಥವಾ ಅಂತರ ಕನ್ನಡದೊಳಗ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಗಂಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡೀವಿ ತ ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಐತಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತ ಗೆ ಮಾಡೀವಿ ಇಲ್ಲಿ ಋಸ್ವ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಇದು ಅಂತಿಮ ಅಕ್ಷರ ಪ ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬ ಋಸ್ವ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ಬ ಕ ಋಸ್ವ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ಬ ಕ ಋಸ್ವ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ತ ಕ ಋಸ್ವ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ಕೊನೆ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೀವಿ ಇ ಗೆ ಮಾತ್ರ ಹಚ್ಚಿದ್ದೀವಿ ಇನ್ನೊಂದು ಕೊನೆದು म अधिक ह्रस्व इ की मात्रा अधिक त ಇದಿಷ್ಟು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅಭ್ಯಾಸ 9
ಪಾಠವನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.